कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयामध्ये दिनांक 23/1/2019 बुधवार रोजी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास गावातील महिला व पुरुष वर्गाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावून उत्स्फूर्तपणे शाळेतील मुलांचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा पंचायत समितीचे सदस्य श्री अजितदादा मुरकुटे हे होते. यावेळी देवगाव येथील सरपंच श्री अशोकराव पाडळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष कचरदासजी गुंदेचा, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक श्री रावसाहेब पाटील निकम, कादिर खान पठाण, नामदेवराव निकम, नूर मोहम्मद शेख आदी गावातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात अजित मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की शालेय शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची पण आवश्यकता आजच्या युगात असून त्यासाठी त्यांना व्यवहार कशा पद्धतीने करावा याचे ज्ञान असावे. पुस्तकीय ज्ञानापेक्षा व्यावसायिक ज्ञान असावे. पैसा कमविण्यासाठी वेळेची किंमत, पैसा कसा खर्च करावा याचे ज्ञान या आनंद मेळाव्याद्वारे विद्यार्थ्यांना मिळते. या कार्यक्रमासाठी श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर मुरकुटे, सर सोपान सत्कर, आहेर अर्जुन, शिवाजी वाबळे, अनिल गर्जे, भारतसिंग परदेशी, मोरे भाऊसाहेब, दत्तू निकम, तानाजी गुंजाळ, श्रीमती भराट मॅडम, कर्डिले मॅडम आदींनी परिश्रम घेत कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सुरेश शेरे सर तर प्रास्ताविक श्री सत्कर सर सोपान यांनी केले व आलेल्या सर्व ग्रामस्थांचे शाळेतर्फे आभार प्रदर्शन केले. होत असलेल्या या बालानंद मेळाच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले यांचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक आदरणीय रावसाहेब पाटील निकम, कचरदासजी गुंदेचा, खनसाबजी पठाण, नूर मोहम्मद सय्यदजी मोहम्मद, सरपंच अशोकराव पाडळे, नूतन व्हाईस चेअरमन पप्पूसाहेब पाडळे, बाळासाहेबजी मुरकुटे, प्राचार्य मुरकुटे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका, विद्यार्थी, उपस्थित पत्रकार आणि या बाल आनंद मेळाव्याकरता सर्व कष्ट घेतलेले सर्व. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी तन्वीर मौलाना, देवगाव.